मित्रांनो, तर आपण आता व्लॉग चालू केले आणि वाजलेत 4:15 वाजलेत. असं नॉर्मल व्लॉग चालू केले आपण, आठ जोड काय माहिती नाही, काय टॉपिक असतात त्यावरती व्लॉग चालू करतात. आपण आज काय नाही असंच चालू केलं आहे. आपल्याला म्हणजे 2-3 दिवस झाले आपले व्हिडिओ अँगल बरोबर येत नाही, माईकचा प्रॉब्लेम होते. ठीक आहे, आपण मोबाईल सेटअप व्लॉगिंग सेटअपच्या टायमाला बोयाचा अमाऊंट लावलेला आणि फर्स्ट बाईक आणली आपण न्यू, फर्स्ट मोटो व्लॉग, तेव्हा आपण एअरबड्स लावलेले रिअलमीचे. आणि आज आपण लावले सस्ता स्वस्त मस्त असा 60 रुपयाचा इयरफोन असतो, त्याचा माईक आपण यूज करतोय. तर त्याचा पण आपण म्हणजे मी अजून हे आपली व्हॉइस क्लिअरिटी त्याची चेक नाही केली आहे कशी आहे ती, हे प्रॉपर आवाज येतो की नाही तर आपण बघूया. आणि आता का आपला ऑफिस सुटला 3 वाजता आणि आपण चाललो घरी, तर म्हणून असाच आपला ऑडिओ ब्लॉग चालू केला आहे. बघा आता चालू केला आहे तर. ठीक आहे, तर आपला इंट्रो. नमस्कार मंडळी, मी सचिन अलंकार सावंत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आजच्या झोमलॅस्टिक तडफडीत फटफडीत अशा झोमलॅस्टिक असा ब्लॉगमध्ये. तर सीन असा झोमलॅस्टिक होणार की नाही काय माहिती नाही, पण फक्त बघत राहावा. ठीक आहे, आणि आपण आज आरे एक्सप्लोअर करू. नेहमी आपण जोगेश्वरीच्या रूटने जातो, आज आपण बोललो आज आरेने जाऊया. आरेमध्ये एंटर केलं ना तर असं वाटतं ना जसं आपण गावाला आलो आहे असा फील येतो. बाजूला झाडं, थंडी हवा, मध्येमध्ये कलर चेंज होऊन येतो आहे, सावली येतो, तर आपण ते आपण बघत बघत जाऊया. ठीक आहे, आणि पुढे काय होतं नक्की बघा, पुढे काय आहे आज काय माहिती नाही, असंच चालू केलं आहे. चलते आपले शायनी के साथ आरे घेऊन. केले पाहिजे आता सुपर बाईक, नॉन व्हीलर सॉरी नॉर्मल बाईकचा काय इव्हेंट नाही, सस्पेन्शन वगैरे चांगलं लागतं. सस्पेन्शन ते बाईक घेऊ शकतात खड्डे वाचत वाचत चालायला लागणार आहे भाई. कसे ते मला जरा कमेंटमध्ये सांगाल तर बरं होईल, मी पण एकदा चेक करीन. आपण बोया यूज केलं, एअरबड्स यूज केले, वन नॉईज तर प्रॉब्लेम येतो, आपला आवाज पण थोडा कधी कमी येतो, बाहेरचा आवाज जास्त येतो, असं काय काय होत होतं. तर आपण हे यूज करून बघू, हे नाही झालं तर अजून काहीतरी त्याला सोल्युशन काढू आपण. एवढी त्रास काय आज सगळ्यांनी आतमध्ये का टाकलेत गाड्या काय माहिती. हो
काश्मीरचा रस्ता ना हा सरळ जातो, तो जातो छोटा काश्मीरला, पण तो खूप ऑफ रोडिंग तो बनला नाही रस्ता हे बघा, तर बॅरिगेशन वगैरे लावलेत आउटलेट कधी जातात आहे रस्ता आहे आपल्याला हा फिट नाही जाईल पण हा थोडा तरी बरा आहे त्यापेक्षा खूप बेकार आहे म्हणून लवकर जायच्या नादात मी तिकडून जातो खडी खडी साखर खडी मधी खडी साखर काय नाही वेगळं घ्यायला लागतं हे तर 950 आहे हेल्मेट 2000 वेगा हां बाकीचे आहेत पण त्यांचा हे प्रॉपर नाही होल्डर हा दुसरा ब्रँडवाला आहे तो जरा प्रॉपर आहे ना ह्याला नाही भीती दुसरे येतात ना त्याला आहे जरा हा दुसरा आहे ह्याला नाही आहे हां ठीक आहे चला रिव्ह्यू अजूनसाठी चांगलाच आहे बाबा पहिले सांगितलेलं तुम्ही मागवलेलं तर मी रिटर्न करून टाकलं का तू कसं आहे तर होल्डरच प्रॉपर नव्हता फोन लागायचंच नाही निघून जायचं फटकरून त्याचा काय सीनच नाही त्याने तो मोठा लावला ते आणि तो सारखा आपल्या स्वतःच्या बळावर उभारणार आहे त्याचा सारखा असा होतो तो असा ठेवायला मला सारखं सारखं बघायला ह्याचा काय इश्यू नाही एवढा त्याला तुम्ही आरामात बाय करू शकता त्याचं नाव काय टी यू काहीतरी आहे मी टाकतो बघतो लिंक मला भेटली तर विचारलो मी टॉपमधून परचेस केलं त्यामध्ये आता दहानापाणीचा व्ह्यू आपल्या थोडं फोटोशूट वगैरे झाले आहे हेल्मेटचं ले ठीक आहे आता आपण थोड्या वेळात निघूया आपल्याला जायचं आहे कल्पेजादाच्या मुलाच्या बारशाला ठीक आहे Yeah.
कुठे गेला? एबीसीडी कुठे बघा इथे सगळीकडे येणार इंट्रो दे पाय बघा इंट्रो उठला तो पण फोटो काढून घेते जरा असं उघडून बघते बाई रागण बघते तुझ्याकडे बघ नाही मी नाही मी उठून दिसणार नाही जाऊनच नाही दिलं ते मी लय काढले मस्त काढले फोटो आत्या 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 असा फोटो काढू त्याला आता दूर आहे बघते नजीक जाणार तू काय करते जिंगले रे नजीक जाऊन तर आवाजच ना आले नुसतं शांत असतो दाखव आता मी घातले बस मित्रांनो तर असा होता आजचा ब्लॉग आपला आवाज आ रहा है ना हाँ ऐसा था अपना ब्लॉग तो इधर ही अपन इसको एंड करते बाकी कुछ नहीं था इतना ही था मॉर्निंग राइड आफ्टरनून सॉरी इवनिंग राइड बाद में बारसा वगैरह छोटा कार्यक्रम आता जेवन कर एकदम गुड नाइट एकदम फाइट तो आई होप तुम्हारा हा ब्लॉग आवड़ा तो प्लीज लाइकला नहीं ब्लॉगला लाइक करा शेयर करा अरे हसमत रे सब्सक्राइब करायला विसरू नका ठीक आहे लवकर भेटू आपल्या पुढच्या झोमलेस्टिक अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा खात राहा आणि जिथे असतात तिथेच राहा